अशा प्रकारची घटना आपल्याला म्हणावी लागेल, कारण शिंझो आबे यांचा जर आपण राजकीय इतिहास त्या ठिकाणी पाहिला तर संपूर्ण जगामध्ये क्वाड म्हणजेच ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत या चौघां या चार देशांना मिळून बनवली गेलेली संघटना बनवण्यामध्ये शिंझो आबे यांचा महत्वाचा रोल होता. अर्थशास्त्राच्या अनुषंगानं एबेनॉमिक्स ही एक संकल्पना अर्थशास्त्राच्या अनुषंगानं त्यांनी त्या ठिकाणी दिली होती. आणि जपानच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात तरुण प्रधानमंत्री, दोन वेळेस प्रधानमंत्री बनण्याचा मान पटकावणारे अशा प्रकारचे शिंझो आबे या ठिकाणी होते. म्हणजे नक्कीच आंतरराष्ट्रीय पटलावर त्यांचं अतिशय महत्वाचं स्थान होतं. आणि सध्या जपानमध्ये अप्पर हाऊस त्या ठिकाणच्या वरिष्ठ सभागृहासाठी निवडणुका चाललेल्या आहेत, म्हणूनच पश्चिमी जपानमधल्या नारा या शहरामध्ये एक कॅम्पेन, एक प्रकारची जी आहे प्रचार सभा त्या ठिकाणी घेत होते. आणि त्यातच दुर्दैवी त्यांच्यावर हल्लेखोरानं जो आहे दोनदा गोळ्या झाडून हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा प्रकारची बातमी आपल्याकडे येते. नक्कीच या अनुषंगाने जे आहे दोन तीन महत्वाचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. वैयक्तिक कारणामधून हा एक प्रकारची हत्या झाली का, लोकल पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणचं जे आहे स्थानिक राजकारण, स्थानिक राजकारणामुळे त्याची हत्या झाली, अप्रत्यक्षपणे कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची जी महत्वाची भूमिका होती त्या अनुषंगानं त्यांच्या विरुद्ध कोणी कटकरस्थान केलं अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या अनुषंगाने निर्माण झालेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, जर माजी प्रधानमंत्री शिंझो आबे यांच्यावर भर रस्त्यावर अशा प्रचार सभेच्या दरम्यान जर हल्ला होत असेल तर नक्कीच जपानच्या सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगानं ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब, समजा अशा प्रकारची घटना एकदा अमेरिकेमध्ये झाली असती आणि कोणी माथ्यात घेऊन जर त्या ठिकाणी गनचा वापर करून, बंदुकीचा वापर करून गोळ्या झाडल्या असत्या तर एकदा समजलं असतं. पण जपानमध्ये अतिशय स्ट्रिक्ट अशा प्रकारचे गन लॉज आहेत आणि अशा प्रकारचे स्ट्रिक्ट गन लॉज असताना सुद्धा जर 41 वर्षाचा एक व्यक्ती हातामध्ये जे आहे एक बंदूक घेऊन येतो आणि भर रस्त्यावर तर अशा प्रकारच्या गोळ्या झाडून माजी प्रधानमंत्र्याची त्या ठिकाणी जर हत्या करू शकत असेल तर नक्कीच माझ्या मते जपानच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी मोठे प्रश्न या घडीला निर्माण झालेले आहेत. नक्कीच सतीशजी, धन्यवाद. तुम्ही फोनवरून आम्हाला अधिक माहिती या संदर्भात दिली.